तो राजीनामा मंजूर झाल्या झाल्या लगेचच विधानसभा अध्यक्षाची निवडणूक लावून तो विषय संपवायला पाहिजे होता. तो पण दुर्दैवाने आमच्या सगळ्यांच्याकडनं, मी त्याच्याकरता कुणाला एकट्याला दोषी धरतो असं अजिबात नाही, आमच्या महाविकास आघाडीकडनं तोही विषय तातडीनं धसास लागला असता तर तिथं विधानसभेचे अध्यक्ष बसले असते किंवा त्यांच्या आधिपत्याखाली ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. अनेक काळ विधानसभेचे उपाध्यक्षच कामकाज बघत होते, त्याच्यावर नेमकी ती पोस्ट खाली राहिलेली होती आणि ह्या घटना घडल्या की ताबडतोब त्यांनी पहिल्यांदा ती पोस्ट भरण्याचा प्रयत्न केला. बहुमत त्यांच्याकडे होतं आणि ती पोस्ट भरली गेली. सर, ती पोस्ट भरलेलीच असती तर त्याच विधानसभा अध्यक्षांनी ह्या 16 लोकांना अपात्र केलं असतं की अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नको होता. ही छान आहे ते, मला माझ्या कॅपॅसिटीच्या बद्दल त्यांना इतक्या उशिरा त्यांना जाणीव झाली त्याबद्दल माझा त्यांना धन्यवादाचं आहे. मला हिरो ते करतात आहेत त्याबद्दल अजितदादांना माझा सलामच आहे. मूळ प्रश्न आहे की एक वर्ष आपण काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होऊ दिला नाही, त्याची चूक त्यांनी मान्य केली, हे बोलत असताना त्यांनीच चूक मान्य केली. पण जे उपाध्यक्ष होते जे आता बोलतात की माझ्याकडे प्रकरण आलं तर मी 16 अपात्र करू शकतो, त्यावेळेस आपण का नाही केलं, हाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे काँग्रेसला आता ह्या जरतरमध्ये जायचं नाही आणि ह्या भांडणातही पडायचं नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. आज महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्ण बर्बाद झालेला आहे. सरकार घोषणा करतं पण अजूनपर्यंत मदत नाही. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारीचा प्रश्न आमच्या समोर आहे. महाराष्ट्रामध्ये रोज 70 महिला बेपत्ता होत आहे, महिला असुरक्षित आहे, गरिबी मोठ्या प्रमाणात वाढत आहे, महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि म्हणून हे सगळे प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता जरतरमध्ये काँग्रेस जात नाही, जनतेचे प्रश्न लढणं आणि जनतेच्या प्रश्नाच्या लढून त्यांना जनतेला न्याय देणं हा काँग्रेसचा प्रयत्न आहे. आणि म्हणून तुम्हाला काँग्रेस लहान मोठे आंदोलन प्रत्येक ठिकाणी काँग्रेसचे चालत राहतात, जनतेची लढाई काँग्रेस लढत आहे. अजित पवारांचे टार्गेट